नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय मराठी यामधील आपला आजचा घटक आहे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे। आपल्याला माहिती आहे या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावर नक्की एक तरी प्रश्न आपल्याला येतो, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे शब्द माहिती पाहिजेत, त्यांना मराठी भाषेमध्ये काय म्हणतात किंवा इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात अशा शब्दांचे आपण या ठिकाणी थोडेसे अर्थ पाहूया। बघा, इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे, नमुना दाखल या ठिकाणी काही आपल्याला उदाहरणं आहेत। पहिलं बघा, टेक्नॉलॉजी। टेक्नॉलॉजी हा इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीमध्ये तंत्रज्ञान म्हणतात। पुढचा आहे टेप रेकॉर्डर। टेप रेकॉर्डरला मराठीमध्ये ध्वनिमुद्रक म्हणतात। तिसरा आहे अकाउंट। अकाउंटला जमा खर्च म्हणतात। प्रिंट। प्रिंटला छाप किंवा ठसा असे दोन मराठी शब्द आहेत। पुढचा आहे प्रोसेस। प्रोसेसला मराठीमध्ये प्रक्रिया हा मराठी शब्द आपल्याला या ठिकाणी प्रोसेसला म्हटला जातो। पुढं आहे विंडो। विंडोसाठी खिडकी हा मराठी शब्द आहे। पुढं आहे वेबसाईट। वेबसाईटसाठी संकेतस्थळ। ॲप्लिकेशन। ॲप्लिकेशनला मराठीमध्ये अर्ज। कोर्ट। कोर्ट या शब्दाला मराठीमध्ये न्यायालय हा शब्द आहे। कॅप्टन। कॅप्टन या शब्दासाठी कर्णधार हा शब्द आहे। टेलिफोन। टेलिफोनसाठी दूरध्वनी हा मराठी शब्द आहे। रेडिओ। रेडिओसाठी आकाशवाणी हा मराठी शब्द आहे। ॲम्ब्युलन्स। ॲम्ब्युलन्ससाठी रुग्णवाहिका हा मराठी शब्द आहे। पेमेंट। पेमेंटला बघा, पगार किंवा वेतन असं मराठीमध्ये आपण म्हणतो। मोबाईल। मोबाईलला भ्रमणध्वनी हा मराठी शब्द आहे। इन्फॉर्मेशन। इन्फॉर्मेशनला आपण माहिती असं म्हणतो। इंटरनेट। इंटरनेटला आंतरजाल, मराठीमध्ये आंतरजाल किंवा आंतरजाल असं म्हणतात। लाईट। लाईटला प्रकाश। ॲक्टर। ॲक्टर म्हणजे अभिनेता मराठीमध्ये। नर्स। नर्सला परिचारिका। आणि क्लॉक। क्लॉकला घड्याळ। असे मराठी शब्द आणि इंग्रजी शब्द या ठिकाणी आपण दिलेले आहेत, काही उदाहरणं आपण बघितलेले आहेत। असे शब्द आपल्याला परीक्षेमध्ये येतात आणि त्यावर एक प्रश्न विचारला जातो, त्याचं उत्तर हे शब्द जर आपण पाठांतर व्यवस्थित केले तर नक्कीच आपल्याला त्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील। धन्यवाद।